जळगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाजवळ ॲक्झॉन ब्रेन हॉस्पिटलच्या वतीनं आज वृक्षारोपण करण्यात आलं. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचं आवाहन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश किनगे यांनी केलं आहे. याप्रसंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य A.R. चौधरी, NSS चे अधिकारी दीपक कोळी आणि संदीप उगले तसंच उपप्राचार्य यांनी केलं. मी डॉक्टर निलेश किनगे, ॲक्झॉन ब्रेन हॉस्पिटल याचा संचालक. आज आमच्याकडून गव्हर्नमेंट IT कॉलेजच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. 15 ते 20 झाडे लावण्यात आली आहे. पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने झाडे अत्यंत महत्त्वाची आहेत. झाडे लावा, झाडे जगवा. सर, आज आपल्याकडे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. डॉक्टर निलेश किनगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. काय सांगा? मी प्राचार्य चौधरी, शासकीय आहे जळगाव. आज आमच्या संस्थेत माननीय डॉक्टर निलेश किनगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यांचे अनंत आभारी आहे मी की त्यांच्याकडून आम्हाला 15 झाडं मिळाले आणि त्याचं जतन करण्याची आम्ही हमी घेतो आहे आणि हे झाडं मोठे होऊन त्यांची जोपासना करण्याची आम्ही सगळे स्टाफतर्फे मी हमी घेतो आहे आणि या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आम्ही छोटासा खारीचा वाटा उचलतो आहे. धन्यवाद. News15 मराठीसाठी काशीनाथ चव्हाण, जळगाव.